कोर्से सुरू होत आहे शाळा कशा सुरू करायच्या कॉलेजेस कशी सुरू करायची विशेषतः विद्यापीठांच्या परीक्षांचं काय करायचं अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची कधी घ्यायची सगळ्याचा विचार सुरू आहे पहिल्यांदा कॉलेजच्या अंतिम विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो कालसुद्धा मी त्याच्याबद्दल कुलगुरूंची एक बैठक घेतली विभागवार सगळ्या कुलगुरूंची मतं मी आजवावून घेतली सगळ्यांचं मत एक आहे परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्यासारखी आजची परिस्थिती नाही आहे कारण कारण ते कुलगुरू जरी असले मी मुख्यमंत्री जरी असलो तरी आमच्यातला पालक हा आजही जिवंत आहे आजही जिवंत आहे अनेक पालकांची एक चिंता आहे की कोविड सगळीकडे कारण थोडाफार आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा तो हळूवार पसरलेला आहे आटोक्यात तर नक्की आणू आपण पण तो पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला हो का काही लाख विद्यार्थी हे परीक्षेसाठी एकत्र येणार किती अंतर ठेवणार पेपर कसे वाटणार पेपर तपासणार कसे मग काय करायचं म्हणून आपण एक सगळ्यांनी मिळून एक असा तोडगा काढलेला आहे की अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेताना घेण्यापूर्वी एक असा मुद्दा आला आणि मला असं वाटतं तो बरोबर आहे आपण एक निर्णय असा घेतलेला आहे की साधारणतः जेवढे सेमिस्टर झालेले आहेत त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसं पास करायचं कारण साधारणतः गेले सम किती सेमिस्टर झाले असतील किती वर्षाचे झाले ते सरासरी काढली तर आपण त्या सरासरीचा विचार करू शकतो आणि ते ॲग्रिगेट करून त्यांना पास करायचं की जेणेकरून त्यांचं आयुष्य थांबणार नाही परीक्षा कधी घेणार जूनमध्ये घेऊ शकतोय नाही जुलैमध्ये घेता येईल सांगता येत नाही ऑगस्टमध्ये येईल कल्पना नाही मग कधी घेणार आपण परीक्षा मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय नुसतं ताटकळून राहायचं लोंकळत राहायचं अजिबात नाही शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही ज्या मुलांनी अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आत्ता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून त्या कॉलेजच्या उंबरठ्यावरती त्यांनी जर का त्यांना अडून ठेवलं तर तो, तो उंबरठा पार करून ते आपल्या जगामध्ये प्रवेश कधी करणार ते पाऊल कधी टाकणार म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की या विद्यार्थ्यांना जेवढी सेमिस्टर झालेत त्याच्या त्याची सरासरी करून मार्क्स देऊन पास करायचं आणि पास केल्यानंतर जर का कोणाला असं वाटत असेल की ठीक आहे नाही पण मला अजूनही मी मार्क्स मिळवू शकत होतो जर परीक्षा झाली असती ना तर मी आणखीन चांगले मार्क्स मिळू शकलो असतो ठीक आहे तुम्हालाही आपण संधी देतो साधारणतः एक अंदाज घेऊन ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल किंवा सप्टेंबर असेल आपण बघूया पण ज्यांना जर का वाटत असेल की मी परीक्षा पण मला द्यायची होती कारण मी अधिक मार्क कमवू शकत होतो तर आपण त्यावेळेला परीक्षा घेऊन ज्याना ज्याना परीक्षेला बसून अधिक मार्क्स मिळवण्याची जर का त्यांची इच्छा असेल तर सुद्धा परीक्षा घेण्याची आपण एक तयारी ठेवतो आहोत तूर्त त्यांना आपण पुन्हा एकदा सांगतो जेवढे सेमिस्टर झालेत ते ॲग्रिगेट करून त्यांना मार्क देऊन आपण त्यांची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकायला आपण संधी देत आहोत ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी जेव्हा आपण घेऊ शकतो परीक्षा त्यावेळेला परीक्षेची सुद्धा सोय करतो आहोत म्हणजे त्यांना एकदा या टेन्शनमधून आपण मोकळं करतो आहोत मग आता राहिला प्रश्न अंतिम परीक्षा तुम्ही निर्णय दिलात पहिलं वर्ष सुरू कसं करणार पहिलं वर्ष सुरू करणार पहिली कशी सुरू करणार विद्यापी विद्यापीठ झालं शाळेतल्या पहिलीची परी पहिलीची सुरुवात कशी करणार कारण शैक्षणिक वर्ष सुरू आज आजसुद्धा जसं कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जसा प्रश्न आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शाळा आपण सुरू करायच्या काही ठिकाणी तर शाळा आपल्याला नायलाच म्हणून क्वारंटाईनसाठी वापरावं लागल्यात त्या करता येतील त्या सगळे ते क्वारंटाईनमधली व्यवस्था दुसरीकडे करून निर्जंतुकीकरण करून पुन्हा एकदा शाळा सुरू करू शकतो आपण पण ह्या जर का शाळा सुरू केल्या तर मी सुरुवातीला जे आपल्याला सांगितलं काही देशांमध्ये सुरू केलेल्या शाळा ह्या बंद कराव्या लागल्या मला आता काही बंद नाही करायचं आहे आणि त्याच्यासाठी जसं मी आता लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवून मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणतो आहे तसं शाळा कधी सुरू होणार पेक्षा शिक्षण कसं सुरू करायचं शाळा हे एक माध्यम आहे शाळेत सगळे विद्यार्थी येतात शिक्षक त्यांच्यासमोर असतात आज देखील ग्रामीण भागामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण ह्याची सुविधा आपण देऊ शकत नाही आहोत मग काही जणांनी आज आजच दुपारी मी मोठ्या शिक्षण तज्ञांची एक बैठक घेतली अनेक जणांनी हे सगळे पर्याय सांगितले की आमच्याकडे शाळा सुरू करू शकतो कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही हे करू शकतो काही जणांनी सांगितलं शाळेमध्ये सुद्धा एक दिवसाआड शाळा सुरू करायची का काही जणांनी सांगितलं आम्ही ऑनलाईन शिक्षण तर आधी सुरू केलेलं केलेलंच आहे मी त्यांना असंच म्हटलं की शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करायचं आहे जर आपल्याला ग्रीन झोनमध्ये किंवा जिथे प्रादुर्भाव नसेल अत्यंत सुरक्षित सगळं अंतर वगैरे ठेवून ग्रामीण भागात शाळा सुरू करू शकत असू तिकडे पूर्ण खबरदारी करून घेऊन आपण शाळा सुरू करू शकतो का ही शक्यता मला काही दिवसात सांगा शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण हे कसं सुरू करायचं त्याच्यावरती आपण विचार सुरू केलेला आहे ऑनलाईनमध्ये मग काही मोबाईल कंपन्यांशी आपण बोलू मा ए ए -e की काही डेटा तुम्ही कसा देऊ शकता आम्हाला टी व्हीद्वारे कसं आपण देऊ शकतो रेडिओच्या माध्यमातून कसं करू शकतो ई का ई लर्निंग म्हणजे एस डी कार्ड देऊन आपण कसं सुरू करू शकतो लॅपटॉप किंवा टॅब ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांच्याकडे टॅब आहेत ज्यांच्याकडे काही फोन आहेत त्याच्यात एस डी कार्ड टाकून ई लर्निंगद्वारे सुरू करू शकतो का आठवड्यातून शाळेमध्ये किती दिवस येऊ शकतो शाळा शाळेचं निर्जंतुकीकरण वगैरे ती जबाबदारी सरकारची त्याच्यात तुम्ही काळजी करू नका स्वच्छता राखणे जबाबदारी सरकारची पण खरंच शहरांमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो का आणि सुरू करू शकत नसू तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आपल्याला सुरू करायला पाहिजे थोडक्यामध्ये जिथे जिथे ऑनलाईनने आपण सुरू करू शकतो तिथे ऑनलाईनने शिक्षण सुरू करू जिथे आपण शाळा सुरू करू शकत असू तिकडे शाळेतनं शिक्षण सुरू करू जिथे आपल्याला वाटत असेल की समजा आपल्याला एच डी कार्ड देऊन आणखीन काय करून शिक्षण सुरू करायचं असेल तर तेही करू शकतो आहे येत्या काही दिवसात त्याच्यावरती आपण ठोस निर्णय घेऊ शिक्षण सुरू झालंच पाहिजे पण मला असं वाटतं की करोनाने आपल्याला नक्कीच काही काही गोष्टी शिकवलेल्या आहेत करोनानी आपल्या स्वतःकडे बघायला हे नक्कीच शिकवलेलं आहे स्वतःकडे पाहायला शिकवलं आहे आपल्या कुटुंबाकडे पाहायला शिकवलेलं आहे आपल्या मुलांकडे मग शिक्षणाकडे आरोग्याकडे आजपर्यंत कदाचित आरोग्य असेल आणि शिक्षण असेल यांना तेवढं प्राधान्य दिलं गेलं नसेल कदाचित पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक काही गोष्टी ह्या ह्या अशा संकटाच्या काळातही बंद होऊ न देता चालू ठेवल्या तसंच शिक्षण सुद्धा किती मोठं संकट आलं तरी देखील कसं सुरू ठेवता येईल त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आरोग्य सुविधा आताच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची एफ बी लाईव्ह पार पडली आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी शंका होती त्या शंकेचं निरसन मुख्यमंत्री मोदयांनी केलं मी सुरुवातीपासून सांगत होतो की महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल आणि तशा पद्धतीचा हिताचा निर्णय आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून काही ज्या शंका असतील त्या शंका दूर येत्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये ज्यावेळी सगळा आमचा आता हा फॉर्म्युला तयार होईल त्यावेळी आम्ही जाहीर करू विद्यार्थ्यांनी कुठचीही काळजी करू नये परंतु सुरुवातीला जे मी सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचा आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करेल या धर्तीवरच आज मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका ही जाहीर केलेली आहे सविस्तर कशा पद्धतीनं परीक्षा ऐच्छिक विद्यार्थ्यांच्या होणार आहेत कशा पद्धतीनं आम्ही ग्रेडिएशन करणार आहोत कशा पद्धतीनं आम्ही बॅकलॉगच्या परीक्षा घेणार आहोत याबद्दलची सविस्तर माहिती संपूर्ण या प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरात लवकर माझ्या डिपार्टमेंटकडनं जाहीर होईल एवढीच आज आपल्याला सगळ्यांना मी माहिती देतो पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मनातली जी इच्छा होती ती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो